हाय गाई. पप्पांना फोन लाव रे. कुठल्या? मुंबईच्या. ओके लावतो. अरे कुत्र्या, कुठल्या काय कुठल्या, तुला एकच पप्पा आहे, कळलं ना? मूर्ख. ठीक आहे ना बाबा, एवढं भडकायला काय झालं? जस्ट काय म्हणतात ते कन्फर्म करा म्हणलं. हाय की नाही? बाबा कुठे? भाऊ, भाऊ वरती भोक्षाकडे गेलाय, म्हणाला काहीतरी काम आहे. बर. अरे पण भाई, ती भोक्षाची विनी आली ना तुला भेटायला, जा बघ आत मध्ये. मी जातो आणेकडे. ती कुठे असेल ना? रेवाच्या खोलीत. तुला तोंड पाडायला काय झालं ग? फोनच नाही उचलला त्यांनी. मग घोत आहे जायचं, एवढा खायचा यार, दुसरं कोणा जरी लाव ना, मी तेच करते. मग आमच्या दादाला पहिला कॉल कर पिका शेवटचा. जा बाबा, फोनच नाही लागत आहे त्याचा, रिंग वाजते आणि कट होतोय. अगे येडे, ब्लॉक केलंय तुला त्यांनी. होय, आईचा खो तुझ्या भावाच्या. अग मग असं का वागतो तुझा भाऊ? आणि तू कशी वागती का? मग काय तर, पलीकडच्या सोसायटीतल्या पोरांच्या भांडणात आहे ना, हिने कोयता काढला. फादर म्हणला ठेव जवळ. विनय, तुझ्या बाबांनी बोलवलंय. बर काका, तुझं झालं का? मी फादरला सांगून ठेवलंय, रेवाच्या लग्नात ना काही कमी नाही पडलं पाहिजे. काय चल येते का मी? ये रे, गेली ती हिडिंबा. नशीब, मला वाटलं राहते इथच. कस होणार हिच्या नवऱ्याचं काय माहिती. तिच्यासाठी बायको शोधावी लागेल. तू म्हणा मग तिची बायको. डार्लिंग, तू काय कमी घाबरतोस का तिला? बाबा, विनीच्या बाबांकडे काही काम होत का? काही खास नाही. ते लोक म्हणाले होते रजिस्टर लग्न करून येऊ म्हणजे खर्च पण कमी होईल ना. हो बाळा, पण त्यांच्या घरातल्या प्रत्येकाची तशी इच्छा नाही ना, आणि त्यांनी तसाही तुझा आज कॉल घेतला का? मला काय वाटतंय, नक्कीच त्यांच्यात काही ना काहीतरी वाद असतील, त्यामुळे लग्न हे व्यवस्थितच लावून दिलं पाहिजे. आणि हो, तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका, कुठलंही टेन्शन घेऊ नका, मी आहे. मले तीन चार पंटर लोक आले तिकडे, बर त्यांना भेटत येईल खरे. अरे ओ बात कैसी ना. अरे ओ जाने राने आपने सोसायटीतून बाहेर पडला ना, पोलीस जान सुजवत आहेत चांगलीच. काय बोलतो, डायरेक्ट सुजवत आहेत? एवढं काय नाही, भेटेल त्यांना मुंबईला.